मराठी सुलभ भारती येता सातवी पाठ क्रमांक तेरा आदला बदल या पाठाचे लेखक आहेत पन्नालाल पटेल प्रसिद्ध गुजराती लेखक विविध लघुकथासग्रह बालसाहित्य एकांकिका त्यांच्या प्रसिद्ध आहेत अमृत व इसाब या मित्रामधील अतूट मैत्रीचे वर्णन प्रस्तुत पाठात केले आहे होळीचा सण होता सायंकाळची वेळ होती गावातील काही मुले निंबाच्या झाडाखाली जमली होती एकमेकावर धूळ उडवत खेळत होती अमृत वयी इसाब या दोघांची घट्ट मैत्री होती ते दोघेही तेथे ते हातात हात घालून आले व त्यांच्याबरोबर खेळू लागले आजच शिवून आणलेले नवे कपडे दोघांनी घातले होते दोघांचे कपडे रंग आकार व कापड सर्व दृष्टीने अगदी सारखे होते दोघेही एकाच शाळेत एकाच वर्गात होते दोघांचीही घरे रस्त्याच्या कोपऱ्यावर समोरासमोर होती थोडक्यात म्हणजे दोघा मुलांची प्रत्येक गोष्ट सारखी होती फरक फक्त इतकाच होता की अमृतला आईवडील होते इसाबला फक्त वडील होते दोन्ही मुलं आली खाली रस्त्यावर बसली दोघांनी एकसारखे कपडे घातलेले पाहून एक मुलगा म्हणाला अरे अमृत इसाब तुम्ही दोघं किती एकसारखे आहात यावरून दुसऱ्या एका व्रात्य मुलाला एक खोडकर कल्पना सुचली अरे तुम्ही दोघे कुस्ती का नाही खेळ लढत म्हणजे तुम्हा दोघांची ताकदही एकसारखीच आहे की एक दुसऱ्यापेक्षा वरचड आहे ते तरी आम्हाला बघायला मिळेल पहिल्या मुलाला ही कल्पना आवडली तो म्हणाला खरंच अमृत तुम्हा दोघांपैकी कोण वरचढ आहे ते बघूया चला यापुढे आणखी एकजण ओरडला ही नुसती गम्मत आहे इसाबने अमृतकडे पाहिले अमृत ठामपणे म्हणाला नाही माझी आई मला मारील त्याची भीती खरी होती तो घरातून बाहेर पडत असताना आईने त्याला बजावले होते हे बघ नवीन कपड्यासाठी तू खूप हट्ट धरला होतास आता जर का तू ते मळवलेस किंवा फाडलेस तर लक्षात ठेव अमृतने आई वडिलांपाशी खूप हट्ट धरला होता हे खरे होते इसाबला नवा शर्ट मिळणार असल्याचे कळताच त्यानेही हट्ट धरला होता की इसाबसारखा शर्ट मिळालाच पाहिजे आई जर नाही म्हणाली तर बाबा काही ऐकणार नाहीत हे अमृत पक्क ओळखून होता पण तो सहजासहजी हार मानणारा नव्हता अखेर नवा शर्ट घेऊन देण्यासाठी आईने अमृतच्या बाबांना गळ घातली ते छानपैकी नवे कपडे घालून अमृत घरून निघाला होता त्यामुळे कपडे खराब होतील असे काहीही करायची त्याची तयारी नव्हती त्यातही इसाबरोबर बरोबर कुस्ती लढायची तर त्याची अजिबात इच्छा नव्हती त्याचवेळी एकाने अमृतचा हात पकडून म्हटले चल रे कुस्तीचा एक डाव होऊ दे त्याने अमृतला मोकळ्या मैदानात खेचून नेले त्या मुलाच्या तावडीतून सुटायची अमृतने खूप धडपड केली आणि म्हणाला हे बघ केशव माझी कुस्ती खेळायची मुळीच इच्छा नाही सोड मला पण तो त्या त्याला जाऊ देईना त्याने अमृतला जमिनीवर ढकलले बाकीची पोरे गमतीने ओरडले अमृत हरला केशव जिंकला केशव जिंकला हुरिय हुरिय इसाबला हे सहन झाले नाही त्याचा पारा चढला त्याने केशवचा हात धरून म्हटले चलिये मी तुझ्याबरोबर कुस्ती लढतो केशव घुटमळला पण बाकीच्या मुलांनी त्याला चिथावले दोन्ही मुले परस्परांना भिडली इसाबने पेच घालून केशवला चित केले आता कुठे मुलांच्या लक्षात आले कि गंमत गम, म्हणून सुरू केलेल्या खेळाला भलतेच गंभीर वळण आले आहे आता केशवचे आई वडील आपल्याला रागवतील या भीतीने सर्व मुले सैरावेरा पळून गेली अमृत व इसाब देखील तेथून निघाले दोघेही थोड्याच अंतरावर गेले असतील की अमृतचे लक्ष इसाबच्या शर्टाकडे गेले त्याचा खिसा फाटला होता दोघांचे पाय जमिनीला मुलांच्या पोटात गोळा आला पुढ्यात काय वाढून ठेवले आहे याची कत्यांना कल्पना आली या शर्टासाठी इसाबच्या वडिलांनी सावकाराकडून पैसे कर्जाऊ घेतले होते कापड निवडण्यात आणि शर्ट शिवून घेण्यात खूप वेळ खर्ची घातला होता अचानक अमृतला एक कल्पना सुचली त्याने हिसाबला एका बाजूला ओढून नेले स्वतःच्या शर्टची बटणे काढत अमृत म्हणाला चल लवकर काढ तुझा शर्ट हा माझा शर्ट घाल पण तुझं काय तू काय घालणार इसाबने विचारले मी तुझा शर्ट घालीन अमृतने उत्तर दिले इसाब शर्टाची बटणे काढू लागला शर्टांची बदल पण त्याने काय होणार आहे तुझे बाबा तुला मार देतील खरे ते मला मारतील पण मला वाचवायला आई आहे अमृत उत्तरला इसाब घुटमळला त्याचवेळी त्या त्याला कुणाच्या तरी खोकण्याचा आवाज जवळून ऐकू आला दोघा मुलांनी झटपट शर्टांची आदलाबदल केली आणि गल्ली बाहेर आली मग सावकाश घराकडे चालू लागली भीतीने अमृतच्या छातीची धडधड वाढली होती पण त्याचे नशीब चांगले होते तो होळीचा दिवस होता या दिवशी झोंबाझोंबी होणार हे ठरलेलेच असते अमृतच्या आईने जेव्हा त्याचा फाटलेला शर्ट पाहिला तेव्हा तिने फक्त कपाळावर आठ्या घातल्या आणि त्याला माफ करून टाकले सुईदोरा घेऊन तिने त्याचा फाटलेला शर्ट शिवून टाकला मुलांची भीती गेली दोघीही पुन्हा हातात हात घालून बाहेर होळी पेटवली होती ती बघायला निघाले शर्टाचे अदलाबदल केल्याचे एका मुलाच्या लक्षात आले त्याने या दोघांच्या आनंदावर विरजन घालत टोमणा मारला अस तुम्ही तुमच्या शर्टांची अदलाबदल केली आहे तर आता ही गोष्ट आपल्या वडिलांच्या कानावर जाईल या धास्तीने दोन्ही मुले आपापल्या घराकडे धावली इसाबचे बाबा अंगणात खाटेवर बसले होते त्यांनी दोन्ही मुलांना हाक मारली अरे असे मित्रापासून पळताय काय या इकडे बसा माझ्यापाशी त्यांनी अमृतला हाक मारली त्याला बरोबर घेऊन थेट त्यांच्या घरी गेले त्यांनी अमृतच्या आईला हाक मारली ती घरातून बाहेर आली हसनबाई म्हणाले भाभी आजपासून तुमचा हा अमृत माझा मुलगा बरं का ती हसत म्हणाली काय झालं हसनबाई अहो तुम्हाला एका मुलाकडे बघायला होत नाही तर हा या दोघांकडे कसे बघणार भाभी अमृतसारखी एकच काय अनेक मुलं असली तरी त्या सर्वांना वाढवायची माझी आजपासून तयारी आहे हासनबाई भाऊपणे दाटून आलेल्या गळ्याने म्हणाले हसनबाई वहिनींना म्हणाले या गल्लीत या मुलांना गल्लीत शिरताना मी बघितलं होतं ती काय करतायत हे बघण्यासाठी मीही तिथे गेलो हसनबाई काय सांगत आहेत ते ऐकायला शेजार पाजारच्या बायकाही तिथे जमल्या या मुलांनी आपापल्या शर्टांची आदलाबदल कशी केली हा प्रसंग सांगायला हसनबाईंना फार वेळ लागला नाही ते सांगून पु ते पुढे म्हणाले इसाबनं अमृतला विचारलं की तुझ्या बाबांनी तुला मारलं तर यावर अमृत काय म्हणाला ठाऊक का आहे तो म्हणाला मला वाचवण्यासाठी माझी आई आहे किती खरं आहे अमृतच्या उत्तरानं माझ्यात बदल केला आहे महत्त्व कशाला आहे हे त्याने मला शिकवलं अमृत व इसाबच्या परस्परावरील प्रेमाची गोष्ट ऐकून सर्वजण हेलावून गेले